नमस्कार, आज आपण NPTEL परीक्षा अर्ज कसा भरायचा याचे प्रात्यक्षिक घेणार आहोत. मी सध्या NPTEL पोर्टल ओपन केलेले आहे. तुम्ही या पोर्टलच्या मध्यभागी काही लिंक्स पाहू शकता. मी मार्च 2020 एक्झाम या लिंकवर क्लिक करत आहे. ही लिंक मला लॉग इनच्या पेजवर घेऊन गेलेली आहे. ज्या कोर्सेसना एनरोल झालेला आहात त्या कोर्सेसचा परीक्षा अर्ज तुम्ही भरू शकता. जर तुम्ही अद्यापही एनरोल केले नसेल तर तुम्ही स्वयं पोर्टलवर जाऊन तुम्हाला आवडेल तो कोर्स एनरोल करा. आता आपण परीक्षा अर्ज भरणार आहोत. लॉग इनच्या बटणावर क्लिक करा जे आपणाला लॉग इन पेजवर घेऊन जाईल. येथे मी माझ्या जीमेलचा उपयोग करून लॉग इन करणार आहे. तुम्ही ज्या अकाउंटवरून स्वयं पोर्टलला कोर्स एनरोल केला आहे त्याच अकाउंटचा वापर करून लॉग इन करणे अपेक्षित आहे. मी आता लॉग इन केलेले आहे. या पेजवर मार्च 2020 परीक्षा अर्ज उपलब्ध आहे. तसेच येथे अजून एक लिंक उपलब्ध आहे. या लिंकमध्ये ज्या कोर्सेसची एक्झाम 29 मार्च 2020 आहे त्या कोर्सेसची यादी आहे. जवळपास 100 हून अधिक कोर्सेसची ही यादी तुम्ही पाहू शकता ज्यांची परीक्षा मार्च 29 आहे. आता ही यादी बंद करून मी परत परीक्षा नोंदणीच्या लिंकवर क्लिक करत आहे. आता आपण परीक्षा नोंदणी अर्जाच्या मुख्य पानावर आहोत. तुम्ही या ठिकाणी दिलेली सर्व माहिती अतिशय बारकाईने वाचणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही अर्ज भरताना येणाऱ्या समस्यांचा सामना करू शकाल. उजव्या बाजूला 5 रकाने आहेत. बेसिक इन्फो, कॉलेज डिटेल्स, ऍड्रेस डिटेल, फोटो अँड सिग्नेचर, ऍड कोर्स. त्याच्या वरच्या बाजूला एक हिरवा टॅब आहे, टाइमलाईन अँड गाईडलाईन्स. तुम्ही यावर क्लिक करून येथे असणारी माहिती नीट वाचणे आवश्यक आहे. आता आपण परीक्षा अर्ज भरण्यासाठी तयार आहोत. येथे एक सूचना आहे, जे विद्यार्थी लोकल चॅप्टरच्या SPOC तर्फे फी भरू इच्छितात त्यांनी SPOC शी संपर्क साधावा. लोकल चॅप्टरसोबत NPTEL ची पार्टनरशिप आहे. अशा लोकल चॅप्टरच्या विद्यार्थ्यांच्या अर्ज भरताना येणाऱ्या शंका SPOC दूर करू शकतात. अजूनही काही सूचना आहेत, जसे गुगल क्रोमचा वापर हा अर्ज भरताना करावा. तसेच एका रकान्यातून दुसऱ्या रकान्यात जाताना टॅबच्या ऐवजी माऊसचा वापर करावा. लाल स्टार मार्क केलेला रकाना भरणे आवश्यक आहे. आपले नाव आणि जन्मतारीख एकदा सेव्ह केल्यानंतर पुन्हा बदलणे शक्य नाही. आता मी अर्ज भरत आहे. माझे पूर्ण नाव, आपण पुन्हा आपल्या नावाच्या स्पेलिंगची खात्री करून घ्या. येथे दिलेले नावच आपल्या सर्टिफिकेटवर येते, त्यामुळे विशेष काळजी घ्या. आता मी जन्मतारीख ऍड करत आहे. तुम्ही पुढील प्रमाणे जन्मतारीख ऍड करू शकता. दिवस, महिना आणि वर्ष बरोबर टाकणे गरजेचे आहे, कारण आपली जन्मतारीख सरकारने दिलेल्या ओळखपत्राशी परीक्षेच्या दिवशी पडताळून पाहिली जाते. तुमचा ईमेल ID हा अगोदरपासूनच येथे आलेला आहे. हा ईमेल ID तुमची ओळख आहे. काही विद्यार्थी एकापेक्षा जास्त ईमेल वापरतात, तेव्हा येथे ज्या ईमेलचा वापर केला आहे त्या ईमेलवरूनच असाइनमेंट सबमिट केल्या तरच त्यांचे मार्क शेवटच्या निकालात येतील. तरी आपण एनरोलमेंट, असाइनमेंट सबमिशन व परीक्षा अर्ज यासाठी एकाच ईमेलचा वापर करा. आता आपण योग्य ते जेंडर सिलेक्ट करा. तसेच आपला मोबाईल ज्यावर NPTEL चे महत्त्वाचे SMS पाठवले जातील तो एंटर करावा. काही महत्त्वाचे बदल किंवा अलर्ट्स हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही याच मोबाईल नंबरचा उपयोग करतो. जर तुमच्याकडे दुसरा अल्टरनेटिव्ह नंबर असेल तर तोही तुम्ही देऊ शकता. आता पुढे 2 प्रश्न विचारले आहेत. तुम्ही फिजिकली चॅलेंज्ड आहात का, हो किंवा नाही. येथे जर नाही निवडले तर तुम्ही पुढील प्रश्नावर जाता. परंतु जर हो निवडले तर कोणत्या प्रकारची डिसॅबिलिटी आहे हा टॅब येतो. येथे योग्य त्या प्रकारची डिसेबिलिटी निवडणे गरजेचे आहे. 4 पर्याय दिलेले आहेत आणि जर 40% जास्त डिसेबिलिटी असेल तर तुम्ही योग्य त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले सर्टिफिकेट
अपलोड करू शकता. उदाहरणार्थ जर मी विज्युअली इम्पार्ड विथ स्क्राइब हा पर्याय निवडला तर येथे एक माहिती येते, तुम्हाला स्क्राइब हवा आहे काय. स्क्राइब म्हणजे जो तुमच्यासोबत परीक्षेला येतो व तुमच्यासाठी प्रश्नांचे वाचन करतो आणि तुम्ही सांगितलेले उत्तर तुमच्या वतीने एंटर करतो. तुम्हाला जी कोणती डिसेबिलिटी असेल त्याप्रमाणे योग्य तो पर्याय निवडावा. विदाउट स्क्राइब निवडले तर पुढील पर्याय येतो. जर तुम्हाला 40% जास्त डिसेबिलिटी असेल तर PWD सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल. सध्या मी येथे नो पर्याय निवडला आहे. आता पुढील प्रश्न, तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमध्ये येता का. जर मी नो हा पर्याय निवडला तर हा भाग पूर्ण होईल व आपण पुढे जाऊ शकतो. पण जर मी SC ST कॅटेगरीचा असेल तर पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला योग्य ते सर्टिफिकेट येथे अपलोड करावे लागेल. कोणत्या प्रकारचे सर्टिफिकेट स्वीकारले जाईल याची सर्व माहिती येथे दिलेली आहे, ती काळजीपूर्वक वाचावी. अपलोड केल्यानंतर तुम्ही हे कन्फर्म करावे की हे सर्टिफिकेट योग्य आहे. NPTEL हे सर्टिफिकेट पडताळून पाहिल आणि जर काही त्रुटी असेल तर तुम्हाला सूचित केले जाईल आणि तुम्हाला काही वेळ देण्यात येईल जेणेकरून योग्य ते सर्टिफिकेट अपलोड करणे शक्य होईल. जर त्यावेळी तुम्ही योग्य सर्टिफिकेट अपलोड करण्यास अपयशी ठरलात तर तुमचे प्रवेश पत्र रोखून धरण्यात येईल व तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. म्हणून तुम्ही योग्य ते सर्टिफिकेट अपलोड करावे. सध्या मी येथे नो हा पर्याय निवडत आहे. आता आपण परीक्षा अर्जाच्या पुढील पानावर जाऊ शकतो. आपण भरलेली सर्व माहिती परत एकदा पडताळून पहा. आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा. आता बेसिक इन्फॉर्मेशन टॅब पासून कॉलेज डिटेल्स टॅबला आपण आलेलो आहोत. या पानावर आपण शिकत असलेल्या कॉलेज संबंधी किंवा काम करत असलेल्या ऑर्गनायझेशन संबंधी माहिती भरणार आहोत. प्रथमतः तुम्हाला तुमचा सध्याचा रोल डिफाईन करायचा आहे. सध्या येथे फॅकल्टी हा रोल निवडला आहे. जर तुम्ही शिक्षक असाल आणि तुम्हाला FDP सर्टिफिकेट लागणार असेल तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता. हा पर्याय निवडून योग्य ती माहिती तुम्ही भरावायची आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर स्टुडंट हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला एम्प्लॉईड हा पर्याय निवडायचा आहे. आणि जर तुम्ही पदवीधर असाल व सध्या काम करत नसाल तर तुमच्यासाठी आदर हा पर्याय आहे. मी स्टुडंट हा पर्याय सध्या निवडत आहे. येथे एक सूचना येते, जर तुम्ही सध्या कॉलेजमध्ये शिकत असाल तरच हा पर्याय निवडा आणि जर तुम्ही पदवीधर असाल तर अदर हा पर्याय निवडा. तसेच जर तुम्हाला उपलब्ध पर्यायापैकी कोणताच पर्याय लागू होत नसेल तर अदर निवडा व त्याचे डिटेल्स द्या. मी आत्ता स्टुडंट हा पर्याय निवडलेला आहे. आता आपला देश निवडा. राज्य जेथे आपले कॉलेज आहे ते शहर निवडा. जेथे NPTEL लोकल चॅप्टर आहे तीच शहरे या यादीत आहेत. जर तुमचे शहर या यादीत नसेल तर तुम्ही अदर्स हा पर्याय निवडा आणि तुमचे शहर ॲड करा. मी सध्या कोल्हापूर हे शहर निवडत आहे. आता कॉलेजच्या नावाच्या यादीत कोल्हापूरच्या कॉलेजची नावेच उपलब्ध असतील. मी माझ्या कॉलेजचे नाव निवडलेले आहे. जर तुमच्या कॉलेजचे नाव उपलब्ध नसेल तर अदर्स हा पर्याय निवडावा. पुढे तुमची डिग्री, तुमचे डिपार्टमेंट व तुम्ही ज्या वर्गात शिकता तो योग्य पर्याय निवडावा. पुढील भागात आणखीन काही डिटेल्स विचारलेले आहेत, जसे तुम्हाला या कोर्सेसबद्दल कशी माहिती मिळाली. मी येथे NPTEL लोकल चॅप्टर हा पर्याय निवडतो. तुमची हा कोर्स करण्यामागची प्रेरणा काय आहे. मी हा एक पर्याय निवडतो. या पुढील प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, काळजीपूर्वक हे पर्याय निवडावेत. तिसरा प्रश्न आहे, तुम्ही ही परीक्षा क्रेडिट ट्रान्सफरसाठी घेत आहात काय. जर तुम्हाला क्रेडिट ट्रान्सफरबद्दल माहिती नसेल
तर तुम्ही तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांशी किंवा SPOCशी संपर्क करू शकता. थोडक्यात, काही कॉलेजेस व युनिव्हर्सिटी तुम्हाला NPTELचे कोर्स हे तुमच्या काही रेग्युलर विषयांना पर्याय म्हणून करण्याची परवानगी देतात. जर तुम्ही ही परीक्षा क्रेडिट ट्रान्सफरसाठी घेत आहात व त्याबद्दल खात्रीशीर असाल तर यस हा पर्याय निवडा, किंवा कॉलेजच्या शिक्षकांशी चर्चा करा व योग्य पर्याय निवडा. जर मी एस पर्याय निवडला तर समोर एक संदेश येतो. जर तुम्ही परीक्षा क्रेडिट ट्रान्सफरसाठी घेत असाल तर तुमचा स्कोर आणि ई सर्टिफिकेट कॉलेजसोबत शेअर केले जाईल, कारण तुम्ही ही परीक्षा कॉलेजच्या परीक्षेच्या ऐवजी घेत आहात. उदाहरणार्थ, जर तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्सची परीक्षा तुमच्या कॉलेजच्या रेग्युलर परीक्षेच्या ऐवजी देत असाल तर तुमच्या परीक्षेचे मार्क्स आणि ई सर्टिफिकेट तुमच्या कॉलेजला शेअर केले जाईल, ज्याचा उपयोग कॉलेज तुम्हाला मार्क देण्यासाठी करू शकेल. जर तुम्ही क्रेडिट ट्रान्सफर करणार नसाल तर नो हा पर्याय निवडा. येथे अजून एक तुम्हाला संदेश येतो. तुम्ही तुमचे परीक्षेचे मार्क कॉलेजसोबत शेअर करणार किंवा नाही याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. तुम्ही येथे येस हा पर्याय निवडला तर तुम्हाला सूचना येईल की तुमचे परीक्षेसंदर्भातील डिटेल्स कॉलेज SPOCसोबत शेअर केले जातील. जर तुम्ही नो पर्याय निवडला तर तुमचे परीक्षेसंदर्भातील डिटेल कॉलेजसोबत शेअर होणार नाहीत व तुमच्या मार्कांचा कॉलेज लोकल चॅप्टर रेटिंगसाठी काही उपयोग होणार नाही. म्हणून आपण या प्रश्नाचे उत्तर अतिशय काळजीपूर्वक देण्याची गरज आहे. जर तुम्हाला हे समजले नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या SPOCला भेटून शंका निरसन करा. आता मी येथे येस हा पर्याय निवडत आहे व त्याचे पुष्टीकरण करत आहे. आता शेवटचा प्रश्न. तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स काही एम्प्लॉयर्ससोबत शेअर करण्याची परवानगी मागणार आहे, कारण काही एम्प्लॉयर्सनी NPTELसोबत संपर्क साधण्यास सुरुवात केलेली आहे. उदाहरणार्थ, एम्प्लॉयर्स अशा काही एम्प्लॉईजच्या शोधात असतील की जे पायथॉन कोर्समध्ये टॉपर आहेत, आणि जर तुम्ही पात्र असाल व तुमचा पर्याय एस असेल, म्हणजे तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करण्याची परवानगी दिली असेल, तरच तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल एम्प्लॉयर्ससोबत शेअर केले जातील. मी येथे एस पर्याय निवडत आहे आणि परत एकदा या पानाची पडताळणी करत आहे. माझा रोल स्टुडंट आहे, देश इंडिया, राज्य महाराष्ट्र, सिटी कोल्हापूर, माझ्या कॉलेजचं नाव, माझी डिग्री, डिपार्टमेंट, इयर ऑफ स्टडी आणि अदर इन्फॉर्मेशन मी पडताळून पाहिलेली आहे व नेक्स्ट बटन क्लिक केलेले आहे. आता आपण तिसऱ्या टॅबवर आलो आहोत, जेथे आमच्या माहितीसाठी तुमच्या पोस्टल ॲड्रेसची माहिती घेणार आहोत. तुमच्या सर्टिफिकेटची प्रिंट निघणार नाही, फक्त ई सर्टिफिकेट तुमच्या लॉग इनला उपलब्ध होईल याची कृपया नोंद घ्यावी. मी आता माझा संपूर्ण पत्ता येथे भरत आहे. अशा रीतीने माझा संपूर्ण पत्ता येथे दिसत आहे. शेवटी भरलेल्या पत्त्याची पडताळणी करून त्याचे पुष्टीकरण करत आहे आणि नेक्स्ट टॅबवर क्लिक करत आहे. आता हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, जेथे तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. येथे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. फोटोमध्ये तुमच्या चेहऱ्याने 50% जागा व्यापली पाहिजे. तुमचा चेहरा कॅमेराकडे पाहिजे. बाजूने किंवा वरून काढलेले फोटो नसावेत. फोटोची फाईल ही 150 KB पेक्षा जास्त नसावी. तुम्ही तुमचा फोटो MS Paint मध्ये एडिट करून JPEG फॉर्मॅटमध्ये सेव्ह करा, म्हणजे काही त्रुटी राहणार नाहीत. हा फोटो तुमच्या परीक्षा प्रवेशपत्रावर येणार आहे व जर तुमचा फोटो चांगला नसेल तर तुमचे परीक्षा प्रवेशपत्र तयार होणार नाही व तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. सेल्फी, ब्लर किंवा डमी फोटोज तसेच ग्रुप फोटो पात्र ठरणार नाहीत व त्यांचा स्वीकार होणार नाही. तुम्हाला त्याबद्दल सूचित केले जाईल, तरीसुद्धा तुम्ही योग्य फोटो अपलोड केला नाही तर तुमचे प्रवेशपत्र तयार होणार नाही
हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. येथे काही सॅम्पल फोटोज आणि सिग्नेचर्स दिले आहेत. कोणत्या प्रकारचे फोटो स्वीकारले जातील व स्वीकारले जाणार नाहीत हे बघू शकता. मी येथे माझा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करत आहे. येथे एक सूचना समोर येईल की जी तुमची माहिती सेव्ह करण्याचे पुष्टीकरण मागेल. जर तुम्ही ओके पर्याय निवडला तर तुमचे फोटो व सिग्नेचर सेव्ह होईल आणि तुम्ही हे परत बदलू शकणार नाही. म्हणून योग्य तो फोटो व सिग्नेचर अपलोड करून ओके बटन क्लिक करावे. नंतर एक सूचना येईल की तुमची माहिती सेव्ह झालेली आहे व परीक्षा स्लॉट निवडण्यासाठी पुढे जावा. नवीन पानावर आपणास कोर्स ॲड करावायचा आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त कोर्स निवडू शकता. कोर्स डिटेलच्या टॅबमध्ये तुम्हाला तुमचा कोर्स दिसेल आणि परीक्षेची तारीख तुम्हाला निवडता येईल. मी सध्या डाटा सायन्स फॉर इंजिनियर्स हा विषय निवडलेला आहे आणि त्याची तारीख 29 मार्च ही आहे. पुढे तुम्हाला सकाळचे किंवा संध्याकाळचे सत्र परीक्षेसाठी निवडायचे आहे. मी सध्या सकाळचे सत्र निवडत आहे. तुमच्या परीक्षा केंद्रावर उपलब्ध असणाऱ्या जागांवरच तुमचे सत्र अवलंबून असेल व तसे तुम्हाला कळवण्यात येईल. नंतर तुम्हाला परीक्षा केंद्राचे 3 पर्याय निवडायचे आहेत. प्रथम मी माझे राज्य महाराष्ट्र निवडतो. परीक्षेसाठी पहिला क्रमांक मी कोल्हापूर निवडलेला आहे. दुसरा पर्याय महाराष्ट्रामध्ये सातारा हा निवडलेला आहे. जर काही कारणांनी वरील दोन्ही पर्याय उपलब्ध नसतील तर तिसरा पर्याय निवडून ठेवायचा आहे. आता मी महाराष्ट्र निवडत आहे. येथे 5 शहरे आहेत जेथे 100% परीक्षा होणार आहे. मी पुणे हा पर्याय निवडत आहे जो मला सोयीस्कर आहे. आणि शेवटी ॲड कोर्सवर क्लिक करून आपला विषय कार्टमध्ये ॲड करू. तुम्ही प्रिव्ह्यू कार्टवर क्लिक केले असता तुम्हाला तुमच्या परीक्षेची पडताळणी करता येईल. येथे माझा एक कोर्स ॲड झालेला आहे आणि त्याचे स्टेटस हे अनपेड असे दाखवत आहे. या क्षणी जर तुम्हाला असे वाटत असेल की त्यात काहीतरी चुकीचे आहे तर तुम्ही तुमचा कोर्स डिलीट करू शकता व तसा तुम्हाला ईमेल येईल. आणि जर तुम्ही काही फी भरली असेल तर त्याचा परतावा 2-3 आठवड्यात मिळेल. सध्या मी कोणतीही फी भरलेली नाही आणि माझी बाकीची माहिती सुद्धा बरोबर आहे. आता मी अजून एक कोर्स ॲड करत आहे. त्यासाठी मला ॲड मोर कोर्सेस या बटणावर क्लिक करावे लागेल. पुन्हा आता मी ॲड कोर्सेसच्या टॅबवर आलेलो आहे. प्रथमतः मी डाटा सायन्स फॉर इंजिनियर्स हा कोर्स निवडला होता. जर मी तो पुन्हा निवडला तर मला एक संदेश येईल की तुम्ही हा कोर्स निवडलेला आहे. म्हणून मी रोबोटिक्स आणि कंट्रोल हा सब्जेक्ट निवडत आहे आणि त्याची एक परीक्षा तारीख 29 मार्च आहे. मी पहिल्या पेपरसाठी मॉर्निंग सेशन घेतला होता त्यामुळे आता मला तो निवडता येणे शक्य नाही. त्याऐवजी मला इव्हिनिंग सेशन घेता येईल. पूर्वी दिलेले परीक्षा केंद्राचे पर्याय जर तुम्हाला आता बदलायचे असतील तर ते तुम्ही बदलू शकता किंवा आहे ते पर्याय ठेवू शकता. परत एकदा मी ॲड कोर्सवर क्लिक करत आहे. प्रिव्ह्यू कार्टमध्ये आपल्याला आता 2 विषय दिसून येत आहेत. या क्षणाला जर तुम्ही पुन्हा ॲड मोर कोर्सवर क्लिक केले असता, परंतु तुम्ही अजून कोर्स ॲड करू शकणार नाहीत कारण फक्त 2 कोर्सेसची एक्झाम तुम्ही 29 मार्च रोजी देऊ शकता. आणि आता मी व्ह्यू कार्ट अँड प्रोसीड टू मनी या टॅबवर क्लिक करत आहे. येथे तुमच्या पेमेंटचे डिटेल्स देण्यात आलेले आहेत. जर तुम्ही SC ST किंवा PWD पर्याय निवडला असेल तर तुम्हाला परीक्षा फीमधून तात्काळ सूट मिळेल व भरावयाची एकूण रक्कम दिसेल. आता मला येथे काही सूट दिसत नाही. मला 2000 रुपये भरावे लागतील. त्यासाठी
प्रिव्ह्यू अँड चेकआउटवर मी क्लिक करतो. तुम्हाला तुमचा संपूर्ण अर्ज आता दिसत आहे व तुमचा ॲप्लिकेशन नंबर तयार झालेला निदर्शनास येईल. ज्यावेळी तुम्ही NPTELशी परीक्षा संदर्भात काहीही संपर्क कराल त्यावेळी ॲप्लिकेशन नंबरचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमची समस्या लवकरात लवकर सोडवण्यास आम्हास सोपे जाईल. अर्ज पुन्हा तपासून पहावा. तुमचा फोटो, पत्ता, रक्कम. आता आपण पेमेंट्सकडे जाऊ. त्याआधी कॅप्चा पूर्ण करणे गरजेचे आहे. आता तुम्हाला काही डिक्लेरेशन द्यायची आहेत, ती काळजीपूर्वक वाचावीत. जसे मी 18 वर्षे वय पूर्ण केलेली आहे. सर्व प्रकारच्या डिक्लेरेशनना मान्यता द्यावी आणि पे नाऊ वर क्लिक करावे. तुम्हाला एक सूचना येईल की तुमची सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. तुम्हाला या माहितीमध्ये काहीही बदल करता येणार नाही. जर तुम्हाला बदल करावयाचा असेल तर बॅक प्रोफाईल या बटणावर क्लिक करावे व तुम्हाला वाटेल तो बदल करावा. आता मी येथे ओके बटन क्लिक करत आहे, जे मला पेमेंट गेटवेकडे घेऊन जाईल. मी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ATM, इंटरनेट बँकिंग या सुविधांचा वापर करू शकतो. तुम्हाला जर ही प्रोसेस रद्द करायची असेल तर येथे कॅन्सलच्या टॅबवर क्लिक करून माघारी जाऊ शकता. ही सर्व प्रोसेस तुम्ही April 2020 साठी करू शकता. मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल. तरी काही शंका असल्यास आम्हाला support@nptel.iitm.ac.in वर संपर्क साधा. धन्यवाद.